आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा. अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत. अंगणवाडी सेविकांचे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी सरकारने त्यांना मोबाईल हँडसेट पुरवले होते. मात्र 2 वर्षात काम वाढत गेले आणि मोबाईलची क्षमता कमी पडत गेली. त्यातच दुरुस्तीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांना सरकारने दिलेले मोबाईल हँडसेट परत केले. केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पोषण आहार ट्रॅकर ॲप दिले आहे. मात्र सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड होत नाही, त्यामुळे आपल्या खासगी मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करावे लागत असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. आज तुम्ही हे बघताय, सगळ्या सेविका प्रत्येक बीटातून, अलिबाग तालुक्यामध्ये 14 ते 15 बीट आहेत आणि या 15 बीटामधून प्रत्येक बीटातून 2-2 अंगणवाडी सेविका इथे आलेला आहे. की महाराष्ट्र शासनाने जे आम्हाला 2019 पॅनासॉनिक कंपनीकडून जे मोबाईल दिले होते अंगणवाडीचं काम करण्यासाठी, अंगणवाडीचा सर्व डेटा भरण्यासाठी जे मोबाईल दिले होते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. आणि हे मोबाईल एक 5 ते 10 मिनटं जरी आपण त्या मोबाईलवर काम केला तरी ते मोबाईल गरम होतात आणि बऱ्याच जणींचे मोबाईल हँग होतात. त्याचप्रमाणे बऱ्याचशा म्हणजे आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 1 लाख अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल देण्यात आले होते. आणि ह्या 1 लाख अंगणवाडी सेविका आता ह्या सर्वजणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोबाईल जे शासनाचे आहेत ते परत करणार आहेत. आणि ह्या मोबाईलचं म्हणजे काय केलं आहे की कॅशमध्ये जे माहिती होती ती भरण्यासाठी सेविकाला काहीच प्रॉब्लेम होत नव्हता, ती व्यवस्थित माहिती भरली जात होती. परंतु 2 वर्षांनी त्या पॅनासॉनिक कंपनीचं टेंडर संपल्यानंतर जे पोषण ट्रॅकर ॲप नवीन महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे तो पोषण ट्रॅकर ॲप जो आहे तो अतिशय त्याच्यात म्हणजे माहिती व्यवस्थित नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो ॲप आहे तो इंग्रजीमधून आहे. तुम्ही जर बघत असाल इथे बऱ्याचशा सेविका ज्या आहेत त्यांना अंगणवाडीमध्ये 25 ते 30 वर्ष काम करून झालेले आहेत आणि तेव्हा शिक्षण कमी असल्याने ह्या अंगणवाडी सेविकांना जी अंगणवाडीची माहिती आहे ती इंग्लिशमधून भरणं खूप कठीण होत आहे. आणि त्यातही असं आहे की पोषण ट्रॅकर ॲप इंग्लिशमधून असल्यामुळे बऱ्याचशा सेविकांना माहिती भरता येत नाही आणि ह्या ॲपमध्ये भरपूर चुका आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित माहिती भरली गेली जात नाही, फॉर्म सबमिट होत नाहीत. आणि एकदा का माहिती आपण भरली की ती पुन्हा आपण रिओपन करून बघू शकत नाही. म्हणजे एकतर काय होतं की अंगणवाडी सेविकांनी मोबाईलमध्ये सुद्धा माहिती भरायला लागते आणि रजिस्टरसुद्धा मेंटेन करायला लागतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की अंगणवाडीचा जो मूळ उद्देश आहे मुलांना घडवण्याचा, तर मुलांमध्ये लक्ष कुठेतरी कमी जातं आणि हे मोबाईलमध्ये आणि रजिस्टरमध्येच अंगणवाडी सेविकेचा जास्त वेळ जात आहे. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.